केली होती त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की समजा एक मुलगा एक अँटीबायोटिक वर्षातनं 5 वेळा का 7 वेळा जरी घेत असला त्याच कारणामुळे तर त्याचा सुद्धा त्याच्या शरीरावरती साईड इफेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही टॉन्सिल जेव्हा जास्त त्रास व्हायला लागले मुलांना 6 वर्षापासून 15 वर्षापर्यंत बाकी लोकांचे तुम्ही ओपिनियन न घेता तुमच्या डॉक्टरांकडे ओपिनियन घ्या. कारण टॉन्सिल बद्दल गैरसमजती खूप जास्त होतात आणि ट्रीटमेंट केल्यानंतर ऑपरेशन करणं सुद्धा फार काही मोठं नसतं. ते खरं एक लांबचा फोन आहे तो घेऊया. बँगलोरहून फोन आहे. रजनी परवणकर आपल्याशी बोलतात. रजनी ताई बोला. नमस्कार बोला. नमस्कार. रजनी परवणकर बँगलोरहून बोलते आहे. माझा प्रश्न असा आहे, सारखी सर्दी होते आणि चिंकाई येतात तर हा सायनसचा प्रकार आहे का आणि ह्यावर उपाय काय? धन्यवाद. धन्यवाद. आज या संदर्भातले प्रश्न भरपूर आपल्याकडे आहेत. बाहेर पाऊस सुद्धा खूप आहे. सगळ्यांना विनंती आहे, आज रात्री 11:30 या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण होईल ते नक्की बघा. तुमच्या आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये आहेत. सर आणखीन काय सांगाल? हे बघा, आता ह्यांचा जो प्रश्न आहे की त्यांना सारखी सर्दी येते आणि शिंका येतात. आता जेव्हा सारखी सर्दी येते आणि शिंका येतात ह्यांचा त्रास